लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन, होलसेल आणि कमी दरात उपलब्ध, रजनी ब्रँड पाहताच पसंद होईल। लेडीज साठी ब्राइडल पीस, कॅटलॉग पीस, नऊवारी साडी, पैठणी, कांजीवरम, धर्वावरम, फॅन्सी वर्क, आयरासाठी साड्यांची 110 रुपये पासून असंख्य व्हरायटी। एकदा याल तर पुन्हा इथेच याल। राजेंद्र अशोक पाटुकले, होलसेल कापड व्यापारी, पत्ता शाहू कॉर्नर, सेवा लॉज समोर, इचलकरंजी। सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस जोरदार सुरू असल्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा। प्रजनमान्य व बंधाऱ्याची पाणी पातळी, होणारे विसर्ग यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे। पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून पंचगंगा नदीची पातळी धोका पातळीकडे वाटचाल करीत आहे। याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, तसेच काही आपत्तीजन्य बाब वाटत असेल तर याची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व संबंधित यंत्रणांचा आढावा त्यांनी घेतला। सध्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे रस्ते मार्ग बंद होत आहेत। सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्याकडील बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची तपासणी करावी। पाणी पातळी वाढल्यामुळे करवीर, हातकणंगले, इचलकरंजीसह सर्व जिल्ह्यातील गावांमधील लोकांची काळजी घेण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही श्री येडगे यांनी बैठकीत दिल्या। मागच्या 6 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज सरासरी 40 मिलीमीटर एवढा पाऊस पडत आहे आणि आपल्या जिल्ह्यातील धरणक्षेत्रामध्ये दररोज सरासरी 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत आहे। त्यामुळे जिल्ह्यामधील काही 79 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत। राज्यमार्ग 8 आणि प्रमुख जिल्हा मार्ग 20 असे काही रस्तेही आपले पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी पर्यायी जे रस्ते आहेत त्याची माहिती नागरिकांना आपण देऊन पर्यायी रस्ते सुरू केलेले आहेत। मागच्या 6 दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे जो आपल्या जिल्ह्यामधला जो राजाराम बंधाऱ्याची जी 39 फूट होती ती कालच राजाराम बंधाऱ्याने ओलांडलेली आहे। तर हे सर्व पर्जन्यमानाचे आणि वेगवेगळ्या बंधाऱ्यावरची पातळी लक्षात घेता ज्या ज्या ठिकाणी पुराचं पाणी जाऊ शकतं अशा संभाव्य ठिकाणी प्रशासनाने भेटी दिलेल्या आहेत आणि काही ठिकाणावरील लोकांना किंवा घरातील कुटुंबांना आपल्याला स्थलांतरित करावं लागू शकतं। तर त्यासाठी निवारा केंद्रांची तयारी आणि संबंधित कुटुंबांना कळवण्याबाबतची पूर्वतयारी प्रशासनाने केलेली आहे। सध्या पाऊस जोरदार दिसत असल्यामुळे आवश्यकता असेल तरच आपण घराबाहेर पडावं। त्या होणारं पर्जन्यमान आणि बंधाऱ्यातील पाण्याची पातळी, होणारा विसर्ग यावरती प्रशासन लक्ष ठेवून आहे आणि ज्या काही सूचना आहेत त्या प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जातील। या सर्व माहिती नागरिकांना रिअल टाईममध्ये मिळावी यासाठी एक प्रशासनाने एक व्हॉट्सअप क्रमांकही तयार केलेला आहे। 92 09 26 99 95 हा एक व्हॉट्सअप क्रमांक आपण तयार केलेला आहे आणि त्यामध्ये क्रमांक 1 ते 6 असा जर क्रमांक आपण या व्हॉट्सअप क्रमांकाला आपण पाठवला तर वेगवेगळी जी माहिती आहे आपल्या कंट्रोल रूमचा नंबर, जिल्ह्यामध्ये झालेलं पर्जन्यमान, जिल्ह्यामधील बंधाऱ्यांची पाण्याची पातळी ही माहिती आपल्याला या व्हॉट्सअप क्रमांकावरून रिअल टाईम आपल्याला मिळू शकते। याशिवाय 1077 हे आपला कंट्रोल रूमचा जो नंबर आहे ती कंट्रोल रूमसुद्धा आपली 24 तास सुरू आहे। कोणत्याही नागरिकांना जर काही माहिती घ्यायची असेल किंवा काही माहिती आपत्तीबाबतची काही माहिती द्यायची असेल तर आपण या क्रमांकावरतीही संपर्क साधू शकता। सर्व नागरिकांना नम्र आवाहन आहे की पूर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून ज्या काही आपल्याला सूचना दिल्या जातील त्या सूचनांचं आपण पालन करावं आणि काहीही आपल्याला आपत्तीजनक जर काही बाबी वाटत असतील तर कंट्रोल रूमला संपर्क करावा।